राजूर रेल्वेच्या जागेवरील कोळसा सायडिंग रहिवासी क्षेत्राला लागून गावात असल्याने प्रचंड प्रदूषण निर्माण होत असून नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावं आहे राजूर ग्रामपंचायतीची आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डाची परवानगी नसलेल्या या अवैध कोळसा सायडिंगला हटवण्यासाठी राजूर रिंग रोडवर राजूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने आजपासून बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलं राजूर येथे अनेक कंपन्यांच्या माध्यमातून राजूर रेल्वेच्या जागेवर कोळसा सायडिंग सुरू करण्यात आल्या तसंच कोल डेपो उभारण्यात आले असून या कोळशाची रात्रंदिवस होणारी वाहतूक यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे कोळशाची धूळ घरामध्येच असते त्यामुळे गावातील नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावं लागतंय महत्वाचं म्हणजे या कोळसा सायडिंग आणि कोल, सा कोल डेपोला स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डाची परवानगी नाही पंधरा ते वीस टन क्षमतेच्या रिंग रोडवर आज कोळसा सायडिंग आणि कोल डेपोचे पन्नास ते साठ टन वजनाची जड वाहने चालतात यासाठी राजूर बचाव संघर्ष समिती सातत्याने निवेदने आंदोलने करीत आहे असतानाही हे अवैध कोळसा सायडिंग आणि या रस्त्यावरील बेकायदेशीर वाहतूक बंद केली गेली नाही उलट रेल्वे आणि वेकोलीच्या जागेवर पुन्हा कोळसा सायडिंग आणि कोळशाच्या अन्य व्यवसायासाठी घरे हटवण्याच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत दरम्यान ग्रामस्थांनी विकास संघर्ष समितीच्या माध्यमातून रिंग रोड वर बेमुदत रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली या आंदोलनाला गावातील हजारोंच्या संख्येने स्त्री पुरुष सहभागी झाले असून जोपर्यंत अवैध गोळसा सायडिंग आणि कोल डेपो हटत नाही तोपर्यंत तो आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केलाय न्यूज साठी अमोल सांगानी यवतमाळ <laughs>